नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त आयओटी इंटरनेट ऑफ थिंग्स या 2 दिवसीय माहिती तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनाला आजपासून नाशिक रोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या धामणकर सभागृहात प्रारंभ झाला. या प्रदर्शनात वेगवेगळ्या संकल्पनांना मूर्तरूप देणारे 50 प्रकल्प मांडण्यात आले आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स आयओटीच्या प्रभावामुळे 2020 पर्यंत साधारणतः 3000 कोटी उपकरणे एकमेकांना जोडली जाण्याचा अंदाज आहे. येणाऱ्या काळात जग माहितीच्या आदानप्रदानावर आधारित अनुषंगिक स्वरूपाचे असेल. त्यानुसार सेन्सर, नेटवर्क, सॉफ्टवेअर, मायक्रो कंट्रोलर आदींचा वापर करून अनेकविध घटक एकत्रित करून आपल्या रोजच्या जीवनातील विविध गोष्टी स्वयंचलित करण्याचे अनोखे आगळेवेगळे तंत्रज्ञान मंडळाच्या 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. याबाबत अधिक माहिती संगीता महाजन, वसंत जोशी आणि सुहास करोटे सर यांनी दिली. पिकांना ते समजून ऑटोमॅटिक पाणी कसं सुरू होईल या सगळ्या अशा आणि अशा बऱ्याच प्रकारच्या प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. काही कृषीविषयक आहे, काही आरोग्याविषयक आहे, काही मेडिकलचे पण आहेत. काही की एक तर खूप छान आहे की जेव्हा आपण सलाईन लावतो पेशंटला तर त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस ते मॉनिटर करावं लागतं. तर ते हे मॉनिटर करण्याची आपल्याला गरज नाही आहे. ती पर्टिक्युलर लेवलपर्यंत ते सलाईन आलं की ऑटोमॅटिक आपल्याला तिथे अलर्ट मिळणार आहे की ते सलाईन संपत आलं आहे असं. अल्झायमर पेशंटसाठी पण एक प्रोजेक्ट खूप छान आहे इथे की ते बेसिकली त्यांना जेव्हा ते आठवत नाही काही तर त्यांच्या ते कुठे आहेत त्याची त्यांची स्थिती लगेच आपल्याला तिथे समजू शकतो. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या रचनेमध्ये विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव मिळावा म्हणून आयओटी या प्रकल्पाच्या अंतर्गत निरनिराळ्या पद्धतीचे प्रकल्प आणि उपक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या मदतीनं आणि मार्गदर्शनानं उभे केलेले आहेत. शेतीपासून सर्व क्षेत्रातले प्रकल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि पाहणाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल. आयोजकांचे अभिनंदन. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने संगणक प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं. त्याचं फलित म्हणजे आज विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक क्षेत्र असो, परिवहन असो, आरोग्य असो, त्याचप्रमाणे शैक्षणिक असो, सुरक्षितता असो, या सर्व प्रकल्पांमध्ये विविध प्रकारचे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी मांडून जे बीज त्यावेळेला रोवलं गेलेलं आहे त्याचं फलित हे आज दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी केलेले प्रोजेक्ट हे त्यांना त्यांच्या आय टीच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले असले तरी विद्यार्थ्यांची त्या प्रोजेक्टच्याबद्दलची असलेली जाण आणि त्याचं स्पष्टीकरण देण्याची क्षमता हे पाहून खरंच हे सर्व विद्यार्थी आणि ही संस्था अभिनंदनास पात्र आहे. आणि फक्त नाशिकमध्ये या संस्थेने लहान मुलांकरता हे जे उपयोजिलेलं आहे त्यातलं वैशिष्ट्य असं की सर्व मुलं मराठी माध्यमाची आहेत. कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रकारे हे प्रशिक्षण अद्ययावत सोयी असतात ते मुलं करत असतात. आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी असले तरी देखील विशेषतः कामगारांची मुलं आहेत ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती आज जी आहे ती पाहिली त्या मानाने खरंच सांगतो की हे प्रकल्प अत्यंत कौतुकास्पद अशा प्रकारचे आहेत. हे प्रदर्शन विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी जरूर पाहावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.